बातमी नाशिक मध्ये नाशिक मध्ये अवैध मद्याचा 30 लाखांचा साठा जप्त करण्यात आलाय. राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर हे अवैध मद्य तयार करण्याचं काम सुरू होतं. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे. महाराष्ट्रात निर्मिती आणि विक्रीसाठी प्रतिबंध असलेला मद्याचा हा साठा दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात बेकायदेशीररित्या राज्यात विक्रीसाठी आणला जात होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर सापळा रचून ट्रकमधून आणल्या जात असलेल्या या साठ्यावरती धाड टाकली आणि दोघांना अटक केली आहे. दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातून राज्यात अवैध मद्याची वाहतूक केली जाते. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे सध्या आपल्या संपर्कात आहेत. अभिजित, मोठी कारवाई म्हणता येईल नक्कीच भूषण, कारण नाशिक आणि दादरा नगर हवेली च्या ज्या सीमा आहेत त्या लागून आहेत आणि त्या मार्गाने मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीने महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंध असलेला अवैध मद्य साठा महाराष्ट्रात विक्रीसाठी आणला जात असल्याचं या सगळ्या कारवाईवरून आता स्पष्ट झालेलं आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर एका ठिकाणी सापळा रचून ही कारवाई केलेली आहे. अवैध मद्य साठा घेऊन जात असलेल्या ट्रकला पकडून त्या ठिकाणी जवळपास 30 लाखांचा हा सगळा मद्य साठा की जो महाराष्ट्रात निर्मिती केली गेली होती, मात्र महाराष्ट्रात या मद्य साठ्याला विक्रीला प्रतिबंध घालण्यात आलेला होता, मात्र तरी देखील अशा पद्धतीने चोरट्या मार्गाने चुका पद्धतीने हा अवैध मद्य साठा महाराष्ट्रात विक्रीसाठी आणला जात असल्याचं आता या कारवाईवरून स्पष्ट झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने एक टोळी जी आहे ती अशा पद्धतीने हा अवैध मद्य साठा चोरट्या मार्गाने राज्यात आणून विक्री करत असल्याचं आता या सगळ्या कारवाईवरून समोर येतं. त्यामुळे आता राज्य उत्पादन नक्कीच अभिजित बघूया आता की या सगळ्या कारवाई नंतर तरी ज्या मद्य विक्रीला महाराष्ट्रात परवानगी नाही आणि जी चोरट्या मार्गाने महाराष्ट्रात येते अशा मद्य विक्रीवरती चाप लावला जातो का?